नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर, तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया सुपरफास्ट 100 बातम्या. मुंबई सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेचा सर्व 10 जागांवर विजय. युवासेनेकडून अभाविपचा व्हाईट वॉश. आज सर्व विजयी उमेदवार मातोश्रीवर जाऊन जल्लोष करणार. निवडणूक स्थगित करण्याचे मिंदेंचे प्रयत्न यशस्वी. सिनेटच्या निकालाची भाजप आणि मिंदेंना भीती होती आणि निकाल फक्त सुरुवात, मवी असाच विजय मिळवत राहील. युवासेनेच्या विजयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. तू सोडून गेला ठीक, जनता तुझा बंदोबस्त करेल, देवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार. माझ्या नावे मतं मागून निवडून आले आणि हे आमदार हिट अँड रन मधील आरोपींच्या पाठीशी राहतात, लाज वाटली पाहिजे, पवारांचा हल्ला बोल. माझा कान पकडण्याचा शरद पवारांना अधिकार, प्रत्युत्तर देणार नाही, शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय, पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आढावा. मुंबईतील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर आयोगाची आज पत्रकार परिषद. 10 ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता. यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता. अमित शहांचे नागपूर बैठकीत सूचक संकेत. शहांकडून विदर्भाचा आढावा. अमित शहांच्या टार्गेटवर आता मुंबई. 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबई दौऱ्यावर. डेंजर झोन मधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार. अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकला तरी भाजप विजयी होणार नाही. भाजपकडून राज्याच्या तख्तावर तकलादू माणसं. संजय राऊतांचा हल्ला बोल. देवेंद्र फडणवीसांनी कर्जत जामखेडमधून निवडणुकीची तयारी करावी. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचं फडणवीसांना थेट आव्हान. कुडाळमध्ये निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक आमनेसामने येण्याची शक्यता. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानंतर निलेश राणेंकडून विधानसभा लढण्याचे संकेत. दिल्लीत प्रवेश झाला मात्र फोटो मिळत नाही असं म्हणतात. भाजपमध्ये असा प्रवेश होतो का? खडसेंच्या पक्षप्रवेशावर गिरीश महाजनांचं वक्तव्य. पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा. काही झालं तरी काँग्रेस हडपसर विधानसभा लढणारच. हडपसर विधानसभेतील युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी लावले बॅनर. ठाकरेंच्या हस्ते उद्या नागपुरात शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण. मालवणमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर अनावरणाआधी पुतळ्याची सर्व तपासणी पूर्ण. कळमेश्वरमध्ये शिवरायांच्या 13 फुटी पुतळ्याचं अनावरण होणार. आदित्य ठाकरेंनी माझ्याविरोधात दापोलीत निवडणूक लढवावी, योगेश कदम यांचं आव्हान. तर विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील, कदम यांचा दावा. फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात धनश्री सहस्रबुद्ध नावाच्या महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न. महिला भाजपचीच कार्यकर्ता असल्याचा दावा. महिलेचं मानसिक संतुलन बिघडल्याची पोलिसांची माहिती. अमित शहांना विनंती, फडणवीसांना Z+ सुरक्षा द्यावी. आमच्या गृहमंत्र्यांची सुरक्षा धोक्यात आहे. मंत्रालयातील तोडफोडीवर रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका. महिलेनं तोडफोड का केली समजून घेऊ. कुणी महिलेला जाणीवपूर्वक पाठवलं होतं का जाणून घेणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणीचा राग अनावर. फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोडीनंतर विजय वडेट्टीवारांचा टोला. तर गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकीबाईंच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी, सुषमा अंधारेंचं ट्विट. मंत्रालयात महिलेचा प्रवेश कुणी सोपा करून दिला होता का? महिलेला 2-2 बॅग घेऊन कशी एंट्री दिली? भाजप नेते अनिल बोंडेंकडून प्रश्न उपस्थित. तर महिलेचा कार्यालयातला धुडगूस अत्यंत चुकीचा, अशा व्यक्तींचा बंदोबस्त होणं गरजेचं, भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. सोमवारपर्यंत अक्षयचा मृतदेह दफन करा, जागा उपलब्ध करून द्या, कोर्टाचे राज्य सरकारला आदेश. अक्षयचा मृतदेह दफन करायला बदलापूर, अंबरनाथ आणि कळव्यात विरोध. आरोपी अक्षयच्या मृतदेहाच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याची सरकारची जबाबदारी. प्रशासन योग्य ती कारवाई करेल, फडणवीसांची माहिती. विधानसभा निवडणूक एका टप्प्यात घ्या. निवडणूक खर्चाची मर्यादा 40 लाखाच्या वर वाढवा. अजित पवार गटासह शिंदे गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी.